विनंती करना चाहता है कि त्यांनी प्रचंड जनसमूहाला या ठिकाणी संबोधित करावे। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजची सभा ही काही लोकसभा निवडणुकीची सभा नव्हे, आज काही मी प्रचाराचा नारळ इथे वाढवण्यासाठी आलो नाहीये। त्याच नारळाने सरकारचं टाळकं फोडण्यासाठी आलोय। आज मी सर्वप्रथम शिक्षण प्रसारक मंडळींच्या सर्व लोकांचा से मी आभार मानतो। केलेले नियम बाजूला सारून आजच्या या सभेला आपण जी परवानगी दिली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे। खरं तर असं काही नव्हतं की बाबा हीच जागा पाहिजे, याच जागेवरती मी करणार। या महाविद्यालयाचे जर समजा ग्राउंड दिलं नाही तर आम्ही बघून घेऊ काही करू। खरं तर मी आमच्या दीपक पायगुडे आणि आमच्या सगळ्या लोकांना मी सांगितलं पण होतं की त्या नदीपात्रामध्ये आहे अजून तिकडे काही सर्कस का काहीतरी लागली का काय जत्रा लागली आहे, म्हटलं त्याच्या पुढच्या जागेवरती बघा। पण ते सगळं बघून बिघून आले, तिकडे त्यांनी कामाला सुरुवात केली, ते बोलले पण शक्य नाही, तिकडे जागाच नाही, लोकांना यायला जायला जागा नाही आहे। आणि एवढे लोक जर समजा आले आता तिथे तिथे एक तर सगळे डास बीस झालेले, जागा नीट नाही, आणि मग करता करता बोलता बोलता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन शिक्षण प्रसारक मंडळींनी मला ही त्यांची जागा सभेसाठी दिली। खरोखरच धन्यवाद। आमच्या काही पत्रकार बांधवांना साक्षात्कार झाले की सरकारने म्हणे माझ्या सभेसाठी दबाव आणला, या बात आहे। चला मी आलोय सरकारची मारायला आणि मला सरकार मदत करणार। आणि म्हणे राष्ट्रवादीवाल्यांनी म्हणे त्यांनी शब्द टाकला, त्यांनी दबाव आणला, म्हणून शिक्षण प्रसारक मंडळींनी म्हणे मैदान दिलं। वा काय पण सरकार आहे, फोन करून सांगितलं त्यांना जागा द्या, ते आमची वाजवणार आहेत। इतर जागा कमी पडेल, लोकांपर्यंत जाणार नाही, आमची कशी वाजवली बघायला। काहीही साक्षात्कार होतात यांना, काहीही मथळे लिहितात आणि काही बातम्या चालू असतात। पर
बरं यांना काहीतरी रोज काहीतरी बातम्या पाहिजेत म्हणून मी काय रोज काय पुरवायच्या काय नवीन 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 काहीतरी काढून अरे मग बातमी नाही मिळाली की मग काहीतरी वेगळं सुरू करायचं टोल बद्दल बोलणारे राज ठाकरे आता गप्प का झाले काय पैसे बिसे खाल्ले की काय आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो मला अजून विकत घेणारा पैदा व्हायचा आहे जेव्हा हे आंदोलन सगळं सुरू केलं मी त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांची तोडफोड झाली जाळपोळ झाली हे सगळं झालं की एक मतळा ठरलेला असतो हे बरे नव्हे बरं हे बरे नव्हे मध्यंतरी एका कुठच्यातरी वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावरती बात हे टाकली चौकट की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही टोल नाक्यांची नासधूस केली आमचा याला पाठिंबा नाही आणि मागायला कोणी आलो होतो तुमच्याकडे ज्या वेळेला ते सगळं आंदोलन झालं त्याच्यानंतर माझे असंख्य सहकारी हे त्या सगळ्या टोल नाक्यावरती आठवडाभर बसले होते त्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या अदा अनेक उदाहरणासकट त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो या मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊन उपयोग काहीच नाही चार वेळा गेलो हे बिनपगडीचे मनमोहन सिंगच आहेत मी ज्या वेळेला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मी ह्या सगळ्या गोष्टी ज्याला दाखवल्या मला सांगितलं की बरोबर आहे म्हणे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मला माहिती आहे म्हणे की या सगळ्या टोलच्या सगळ्या प्रकरणामध्ये फ्रॉड आहे सगळा गफला आहे म्हणे मला माहिती आहे ती म्हटलं मग काय करत का नाही काही म्हणे काय करणार आघाडीचं सरकार आहे मी तरी काय करणार माझे हात बांधले गेले हात बांधले गेले बसलात कशाला तिकडे यांचे हात बांधले गेलेले आमचे सुटले की भंडार के हे हात कशाला सोडताय त्याच्यानंतर मी गेलो कोर्टात कोर्टात दामिनी पिक्चर सुरू तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सगळ्या मार्गाने गेलो मोडतोड नको मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांकडे काही होत नाही कोर्टात गेलो कोर्टात अजून काही निकाल लागत नाही भाई गंमत बघा माझ्या अगोदर काही जण कोर्टात गेले ते गेले कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये त्यांच्या त्या सगळ्या ज्या काही केसेस टाकल्या होत्या कोर्टाने उभ्या पण नाही केल्या म्हणे का नाही उभ्या केल्या म्हणे टोल देऊन आता इतकी वर्ष झालेली आहे तुम्हाला जर केस करायची होती तर पहिल्या तीन वर्षामध्ये करायची होती आता तुम्हाला केस करताना येणार म्हणजे टोल 20 वर्षाचा आणि केस करायची असेल तर 3 वर्षात मी बाबानो आज बरंच काही काही सामान आणलंय तुमच्यासाठी मला मध्यंतरी मी ज्यावेळेला माझ्या प्रचारसभा झाल्या कोल्हापूर सोलापूर जालना जळगाव अमरावती बरंच मला मटेरियल काय होतं सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहतो म्हणून काय काय गोष्टी मी बरोबर घेऊन येतो मग काही लोकांनी मला सांगितलं काही नाही तुमचं भाषण तुम्ही करत असताना मग मध्ये काही वाचून दाखवलं की व्यत्यय येतो अरे म्हटलं व्यत्यय काय येतो खरं दाखवतो ना मी ते काय एंटरटेनमेंटचा प्रोग्राम नसतो पण आज मी तुम्हाला काही अगदी उदाहरणं म्हणून मी काही गोष्टी तुमच्यासमोर आणल्या आहेत
महाराष्ट्रासमोर आणले आहेत की ज्याच्यात तुम्हाला समजावं तुम्हाला कळावं की हा राज ठाकरे जे पोट तिडकीने बोलतोय ते कशासाठी बोलतोय का बोलतोय। मी माझ्या पहिल्या आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून मी सांगतोय माझा टोल या विषयाला विरोध नसून टोल ज्या पद्धतीने स्वीकारला जातो किंवा त्याचे पैसे जे गोळा होतात त्याचं पुढे काय होतं। मी इतका अव्यवहारी नाहीये। राज्याला रेव्हेन्यू लागत असतो राज्याला पैसे लागत असतात पण त्या पैशाचं होतं पुढे काय विचारायचं नाही कोणी। आणि मग ते जर येणारे पैसे हे जर मंत्र्यांच्या घरात जाणार असतील तर आम्ही टोल भरणार नाही। चला रोज टोल नाक्यांवरनं जाताना ह्याला काय निवडणुकीचा फंड देत बसायचा का आम्ही। आणि आम्ही बघा आम्ही टोल जाळले किंवा आम्ही टोल फोडले आजच वर्तमानपत्रामध्ये आलंय शरद पवार साहेबांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलंय एसट्या फोडण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या फोडा आता बोला मी काय करू। आम्हाला तर वेळ लागत पण नाही उद्या सकाळपासून चून चून के मारूंगा चून चून के मारूंगा। चला अजूनपर्यंत टोलवरती आहोत समाधान बाळगा। एक बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री मफलर गुंडाळून फिरते चला मागून धराव आणि आवळावा असं वाटतं माहिती एकदाच काय ते बांधकाम होऊन जाईल। महाराष्ट्रातले टोल बंद करायचे असेल पहिल्यांदा कर्नाटकातले आणि गुजरातमधले बंद करून टाकवा। आज तिकडे कसं चाललंय ते बघ। केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार तिथे टोल वसूल होत आहेत इथे नाही होत महाराष्ट्रामध्ये इथे नाही महाराष्ट्रात तसे होत। केंद्र सरकारने सांगितलंय की प्रत्येक टोल हा 80 किलोमीटर त्याचं अंतर असलं पाहिजे आमच्याकडे का 30 किलोमीटर आणि त्याच्या खाली येतंय। यात काही अगदी उदाहरण दाखल मी काही धक्कादायक गोष्टी तुमच्या समोर आणलेत। आपण आता जरा थोडासा भाग हा थोडा टेक्निकल आहे आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं तर आपल्याला नक्की लक्षात येईल की हे काय करतायत। रस्त्यांसाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण 13 प्रकारचे टॅक्सेस भरत असतो व्हेइकल टॅक्स रोड टॅक्स फ्युएल सेस पासून असे 13 प्रकारचे आपण टॅक्स भरतो त्या 13 प्रकारच्या टॅक्स ते पैसे किती गोळा होतात माहीत नाही। त्यातला फक्त एक टॅक्स जो आपण भरतो तेवढा मी फक्त वाचून दाखवतो याच्यावरनं तुम्हाला या 13 टॅक्सचा अंदाज येईल की किती पैसे राज्य सरकारकडे गोळा होतात। हा एक टॅक्स मोटर व्हेइकल टॅक्स जिथे तुमची गाडी रजिस्टर होते तुम्ही गाड्या घेता जिकडे गाडी रजिस्टर होते तिकडे जो रोड टॅक्स घेतला जातो तो किती आहे 2000 साल ते 2011
एवढ्या फक्त संपूर्ण काळात एका टॅक्स मधून महाराष्ट्र राज्य सरकारला 22,266 कोटी रुपये उभे राहिलेत फक्त एका टॅक्स मधून 22,266 कोटी रुपये बाकीच्या टॅक्सचं काय हे बाकीचे पैसे कुठे गेले कशासाठी वापरले आणि हा हे 13 टॅक्स भरून त्याच्यावर 14वा तुम्ही टोल भरतात या संपूर्ण टोलचा अख्खा व्यवहार हा सगळा कॅश मध्ये चालतो तो काय वाईटचा व्यवहार नाहीये तो रोज सगळी कॅश तिकडे जाते किती गाड्या जातात किती गाड्या येतात काय होतं मी तुम्हाला एक पेपर वाचून दाखवणार आहे मला फक्त दोन टोल नाक्यांवरची गंमत सांगतो गंमतच आहे तुमच्या तळपायाची आग मस्तकात नाही गेली ना तुम्ही सगळे जण टोल भरतात याच्यामध्ये एक्झम्प्टेड गाड्यांविषयी किंवा टोल माफ केलेल्या गाड्यांविषयी ज्यांना टोल माफ आहेत असे कोण कोण माननीय हे मी सांगतोय हे हसण्यावरी नेऊ नका माननीय राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल लाल दिव्याची गाडी अनुज्ञे असलेले लोकप्रतिनिधी दोन विद्यमान संसद सदस्य महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभा व विधान परिषद सदस्य प्रवास करीत असलेली वाहने तीन केंद्र व राज्य शासनाची वाहने चार पोलीस वाहने पाच लष्कराच्या मालकीची वाहने सहा टपाल व तार खात्याची वाहने सात रुग्णवाहिका आठ शववाहिका नऊ अग्निशमक दलाची वाहने आता एक्झम्प्टेड गाड्यांविषयी किती गाड्या फक्त मी एका दोन टोलचं बोलतोय हे सगळे जेवढे मी आता तुम्हाला सांगितले एवढ्या लोकांना तिथून तुम्हाला जायला प्रवास करायला टोलनं भरता अलाउड आहे आता फक्त पुणे सातारा रस्ता आणेवाडी टोल नाका इथे 2010 ते 2013 एवढ्या काळात 6,32,769 गाड्या गेल्या म्हणे एवढे व्हीआयपी गेले कशा कशातनं गेले कार बस ट्रक ट्रेलर मल्टी एक्सल अशा सर्व वाहनांमधनं मी नाही कधी बघितलं ट्रकमध्ये बसलेले राष्ट्रपती पुणे सातारा रस्ता खेड शिवापूर टोल नाका 2010 ते 2013 किती व्हीआयपी गेले एवढ्या एका ह्याच्यावरनं फक्त 3 वर्षात 19,06,854 व्हीआयपी गेले शक्य आहे का म्हणजे एवढे दाखवायचे याचं कारण सांगतो एवढे दाखवायचे आणि पुन्हा राज्य सरकारला सांगायचं
की एवढे लोक फुकट गेले असल्यामुळे आम्हाला अजून मुदत हवी आहे आमचे पैसे वसूल करायला, म्हणजे हेही पैसे यांच्याच खिशात, अजून जास्ती मुदत वाढवल्यामुळे तेही पैसे यांच्याच खिशात, राज्य सरकार यांना मुदत वाढवून देते. दुसरा, टोल न देता, नुसत्या टोल न देता गेलेल्या गाड्या तेवढ्याच. मी तुम्हाला दोन टोल नाक्यांवरची फक्त माहिती देतोय, बाकी महाराष्ट्रामध्ये काय अनागोंदी कारभार असेल आपण विचार करा. टोल न देता गेलेल्या वाहनांची नोंद, पुणे सातारा रस्ता आणेवाडी टोल नाका कालावधी दोन, म्हणजे हे व्हीआयपी नाही तर आता मी बोलतोय ते, आता या साध्या गाड्या, पुणे सातारा रस्ता आणेवाडी टोल नाका कालावधी 2010 ते 2013, टोल नाक्याला गेलेली सर्व प्रकारची वाहने संख्या किती, 2,08,485. एवढी वाहनं गेली 3 वर्षात, मग तुम्ही काय करत होतात? मला तर आठवत नाही असं कोण बोललं की बाबा मी असाच गेलो म्हणून. पुणे सातारा रस्ता खेड शिवापूर टोल नाका टोल न भरता गेलेल्या 3 वर्षातल्या गाड्यांची संख्या खोटं सांगतायत हे, 19,60,061. सरकारला सांगायचं एवढ्या लोकांनी भरले नाहीत, टोल गेला, आम्हाला अजून मुदत वाढवून द्या, आम्हाला हे सगळं कव्हर करायचंय. म्हणजे यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत, रिसीट दिल्या नाहीत, पुन्हा ह्यांना कालावधी वाढवून द्यायचा, पुन्हा हे एवढ्याच लोकांकडनं पैसे गोळा करणार, हे कोणाच्या खिशात चालले हो? या सगळ्या गोष्टीनंतर आपण फक्त पैसे भरत राहायचे ह्या टोलवरती, याची उत्तरं ज्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना विचारली, मुख्यमंत्री म्हणतात माझ्याकडे याचं उत्तर नाही. मी कोणाकडे उत्तरं मागायची? यांच्याकडनं उत्तरं मिळणार नाहीत, कोर्टामध्ये आम्हाला तारखा मिळणार, याच्यानंतर आम्ही राग व्यक्त करायचा नाही. आणि मग टोल फोडला की पत्रकार म्हणणार हे चुकीचं केलं, अरे काय सगळीकडनं काय बोलवत आहे? यांना अन्यथा लक्षातच येणार नाही या गोष्टी. फक्त फसवणूक चालू आहे तुमची, फक्त फसवणूक. या संपूर्ण कर्नाटकाचा रस्ता बघा, कोल्हापूरवरनं पुढे सुरू होतो, मी मध्यंतरी ज्यावेळेला गेलो त्या कोकणामध्ये उतरताना तिकडनं पुढून जावं लागतं, आमच्या लोकांनी शूटिंग पण करून आणले, फोटो पण काढून आणलेत. दर 2 ते 3 किलोमीटरवरती बस थांबे आहेत आणि बाथरूम आहेत. मला इथे आज माझ्या माता भगिनी इथे समोर बसलेल्या आहेत, आज मुंबईवरनं तुम्ही कोल्हापूरला जा, मुंबईवरनं नाशिकवरून धुळ्याला जा, तिकडे नागपूरला जा, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जे 2 बाथरूम सोडल्या तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बाथरूम मिळणार नाहीत. आणि इथे जर समजा तुम्ही कर्नाटकाच्या रस्त्यावरती गेलात तर तुम्हाला 2 ते 3 किलोमीटरवरती बस थांबे मिळतात आणि तिकडे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बाथरूम दिसते. त्यांचा टोल आपल्यापेक्षा अर्धा आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये ते या सुविधा देत आहेत कारण ते केंद्र सरकारने पाळून दिलेल्या गोष्टी जे नियम आहेत त्याचं पालन करतायत, आमच्याकडे त्याचं पालन होत नाही. आणि प्रत्येक जण जो येतोय तो म्हणतो महाराष्ट्रातला टोल आम्हाला बंद करता येणार नाही. मग सवलतीही देता येणार नाहीत का? कोणत्याच गोष्टी करता येणार नाहीत का तुम्हाला? रस्ते खराब द्यायचे, नवीन रस्ते बांधायचे त्याच्यामध्ये खड्डे करायचे, इतके पैसे मोजून फक्त आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे फक्त याच्याबद्दल बोलतो मी आपल्याशी. आपण सगळेच ये जा सगळ्या गोष्टी करत असता, हा काही विनोदाचा भाग नाहीये. ज्याच्या घरातला माणूस मरतो ना त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आम्ही टोल भरायचा आणि टोल भरल्यानंतर प्रत्येक घरातला माणूस मरणार? आज गेल्या बघा 2007 सालापासून ते 2011 सालापर्यंत एवढ्या कालावधीमध्ये
फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरची अपघाताची संख्या किती 20,000, अपघाती मृत्यू किती 2,000 माणसं आजपर्यंत इकडे मारली गेलीत, अपघातात जखमींची संख्या किती 8,000 माणसं आहेत. कशामुळे तेही दिलेलं आहे. का हे सगळं का झालं? खराब रस्ते, भेगा पडलेले सिमेंट रस्ते, सुस्थितीत नसलेले क्रॅश बॅरियर्स, क्रॅश बॅरियर्सवरील रेडियम टेप खराब झालेली, आरटीओ महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष, जड वाहतुकीवर पोलिसांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. हे छगन भुजबळ मला सांगतायत ना गुजरातमधले, मी गुजरातमध्ये जाऊन आलोय, त्यांच्या हायवेवरती जड वाहनं ही डाव्या बाजूने चालणार आणि हलकी वाहनं ही उजव्या बाजूने चालणार हा देशाचा नियम आहे. आपल्याकडे सगळी, त्यांच्याकडे सगळे ट्रक हे लेफ्ट साईडने जातात, डाव्या बाजूने जातात आणि आपल्याकडे सगळे जा, तुम्ही कुठेही जा, कोणत्याही रस्त्यावरती जा, सगळे ट्रक सगळ्या गाड्या इथून उजव्या बाजूने जात असतात. एमएसआरटीसीच्या बसेस राईट साईडने चाललेल्या असतात, वेगाने जात असतात, कोणाचं काही लक्ष नाही. मध्ये माणसं आली तुडवा, मारा, ठार मारा, सरकारला काही देणं घेणं नाही, फक्त टोल भरा. आमच्याकडे पैसे पोहोचले पाहिजेत, याला राज्य सरकार म्हणायचं? चला कोण मरतंय, कोण काय होतंय, याचं काही देणं घेणं नाही, फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही. आणि त्याच्यावरती राग व्यक्त केल्यावरती सांगायचं की एवढे टोल भरलेत, मला नोटिसा पाठवल्यात, टोल भरल्याचे पैसे मला भरा म्हणे, घंटा भरतो मी. आजपर्यंत जे खोटे टोल लावलेत ना, त्या खोट्या टोलवरती लोकांकडनं वसूल केलेले पैसे पहिल्यांदा त्या लोकांना परत करा. राज ठाकरे पैसे भरायला तयार आहे. तोपर्यंत एक दमडा मिळणार नाही माझ्याकडनं आणि सतत फोडू आणि सतत जाळू. मजाक लावला सला महाराष्ट्राचा या लोकांनी. या केंद्र सरकारचा त्यांचा नियम आहे हायवे अथॉरिटीचा की प्रत्येक रस्ता जेव्हा तुम्ही बांधाल तो बांधल्यानंतर त्याला दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड दिला पाहिजे. कुठच्या रस्त्याला सर्व्हिस रोड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? ज्याला टोल नाही भरायचा आहे त्या माणसाने काय करायचं? एक तरी रस्ता सोडलाय का या लोकांनी? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला टोल आहे, जुन्या रस्त्याला पण टोल लावला. तुम्ही जाल त्या रस्त्यावरती टोल आहे. प्रत्येक जण किती रुपये किती पैसे भरत असतो, रोजच्या रोज किती पैसे भरत असतो, अंदाज बांधव. मला कल्पना आहे की राज्य सरकारला पैसे लागतात, रेव्हेन्यू लागतो, राज्य चालवायला पैसे लागतात, सगळं मला मान्य आहे. कोणतीही पारदर्शकता नसलेले हे टोल आम्ही का भरायचे? हो आत्ता एक एक कुठे गेला तो टोल नाका? हा बघा, हा येणेगूर, येणेगूर नावाचा उस्मानाबाद मधला टोल नाका. हा या टोल नाक्यावरती पीडब्ल्यूडी कडून मिळालेली माहिती सांगतो आपल्याला. पीडब्ल्यूडी कडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार हा टोल नाका कोणत्याही पुलाकरता अथवा रस्त्याकरता नाही. हा कोणा करता आहे? टोल घेण्या, बघा, येणेगूर पुलाच्या बांधकामाकरता खर्च, आता बघा पुलाचा बांधकामाचा खर्च मुळात पीडब्ल्यूडी कडून मिळालेल्या माहितीनुसार हा कुठच्याही ब्रिजसाठी किंवा नाही किंवा रस्त्यासाठी नाही, पण त्याचा खर्च किती आहे? 3 कोटी रुपये. आता 3 कोटीनुसार जर समजा टोल घेण्याचा कालावधी किती आहे? 17 डिसेंबर 2002 ते 20 नोव्हेंबर 2011. टोल वसुलीला मुदतवाढ किती? 20 नोव्हेंबर 2011 ते 19 नोव्हेंबर 2012. अजून टोल चालू आहे. या नाक्यावरून 24 तासात सरासरी 30,000 वाहनांची ये जा होते.
म्हणजेच रोज सरासरी सुमारे 5 लाख रुपये टोल वसुली होते, म्हणजेच 2 महिन्यात 3 कोटी रुपये वसूल झाले आणि त्यांना इतक्या वर्ष 2002 ते 2011 पर्यंत मुदत दिली आहे। टोल वसूल होतोय, माहिती नाही कशासाठी आहे टोल, पण टोल घेतला जातोय। कोणतरी पाटील नावाचे कोणतरी गृहस्थ आहेत, ते हे टोल चालवत आहेत, कुठे जात आहेत पैसे माहित नाही। काही कल्पना नाही आम्हाला, बस समोर टोल आला की सर्वसामान्य जनतेने आपले घ्यायचं पैसे भरायचे आणि पुढे जायचं, पुढे जायचं खड्ड्यात न जायचं। समोरून ट्रक येतोय, काय येतोय, काही कशाचा कशाला पत्ता नाही, काही माहिती नाही, काही नाही। जीव मुठीत धरून आपण प्रवास करायचा, ह्यांना पैसे भरायचे, टोल भरायचा, अशी असंख्य उदाहरणं माझ्याकडे इथे आत्ता आहे। असली सगळी उदाहरणं घेऊन आज तरी आम्ही सगळे समाधानी नाही आहोत। काय मला वेळ लागला राज ठाकरेला? मी टोल भरायचो, माझ्या मागे पोलिसांची गाडी असताना देखील मी टोल भरायचो। एके दिवशी माझ्या लक्षात आलं, चला किती दिवस भरतोय मी, चला हे थांबवलंच नाही। मी आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या पक्षाचा ऍप येणार आहे, मोबाईलवरती येतो ना ऍप, त्याच्यावरती सगळी माहिती देणार आहे, तुमच्या फेसबुकवरती येणार आहे, सगळ्या ठिकाणी येणार आहे, त्यावेळेला बघा। तुम्ही ज्या वेळेला त्या सगळ्या डिटेलमध्ये ज्या वेळेला गोष्टी ज्याला ऐकाल त्याला डोळे फाटतील तुमचे। काही कसलाही मागचा पुढचा विचार नाही, नुसतं राज्य चाललंय। रस्त्यावरची सुरक्षितता नाहीच, बाकीचीही नाही सुरक्षा। व्याज तुमच्यासाठी येतच आहेच, ह्या सगळ्या गोष्टी टोल बिलच्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण मला आज आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे। या महाराष्ट्रामध्ये इतक्या आजपर्यंत बॉम्ब ब्लास्ट झाले, इतक्या गोष्टी घडल्या, इतकी माणसं मारली गेली, या सगळ्या याच्यामध्ये कोणती सुरक्षा घेऊन बसलो आपण? मी आज तुम्हाला काही गोष्टी दाखवायला आणलेत मुद्दामून, ज्याला आपण सुरक्षित महाराष्ट्र म्हणायचा का, हा आज मला तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचा आहे। मी काही गोष्टी तुमच्या समोर आणलेल्या आहेत ते मी जे दाखवणार आहे याच्यावरती तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी, तुम्हाला असं वाटेल की हे काय राज ठाकरे दाखवतोय, हसण्यावारी घ्याल तुम्ही, पण ज्या वेळेला ही गोष्ट तुमच्या समोर कधीतरी येईल आणि ज्या वेळेला त्याच्यातनं काही दुर्दैवी काही घडेल, हे मिनिस्टर्सचे लॅम्प आणि हे पोलिसांचे लॅम्प हे साध्या दुकानात मिळतात, हे साध्या दुकानात मिळतात। उद्या जर माझ्या गाडीवरती, कोणाच्याही गाडीवरती हा पोलिसांचा दिवा लावून जर समजा तुमच्याकडे कपडे मिळाले तर किती वेळ लागतो? हे पोलिसांचे दिवे लावून जर समजा तुम्ही फिरायला लागलात आणि जर समजा याच्यातनं उद्या जर काही गुन्हे घडले, हे जर हातात अतिरेक्यांच्या जर समजा आलं तर उद्या काय करणार आहेत मला जरा सांगा। आणि प्रत्येक वेळेला आपण सांगायचं की पोलीस डिपार्टमेंट काय करतं, काय करणार ते तरी, याच्यासाठी राज्य सरकार खमचं पाहिजे। हे कुठेही मिळतात दिवे? कोणत्याही दुकानामध्ये जा आणि तुम्हाला हे दिवे मिळतात? हे मिनिस्टरचे दिवे मिळतात तुम्हाला? पोलिसांचे दिवे मिळतात? याला राज्य म्हणतात? हे एवढे आणले आत्ता मला मिळाले ते एवढे मिळाले, दोन नाही मिळालेत मला, 100 एक मिळालेत, अजून दुकानामध्ये किती असतील? पोलिसांना विचारलं काय ह्याच्याबद्दल काय म्हणणं? आम्हाला अजून ऑर्डर नाही। बिचार ते तरी काय करतील, गेला एखादा दिवा घ्यायला गेला, मारला फटका मारला तर? हे काय राज्य आहे का मला जरा सांगा? त्या काय तुमच्या आपल्या गाड्यांना काळ्या काचा हे लावतात ना, फिल्म लावतात, लगेच पकडतात, थांबवतात, काढा
अरे दुकानदाराने लावलं, मी थोडी लावले. नाही नाही पण काढा भाई. गंमत बघा या सगळ्या गोष्टींमधली. ज्याने ती फिल्म लावली आहे त्यांच्या काचेला त्याला पकडतायत, जो विकतो त्याला नाही पकडत. ज्यांच्या दुकानामध्ये या सगळ्या फिल्म्स मिळतात, त्या काळ्या काचा मिळतात, त्यांना का नाही पकडत? मूळ गोष्टींशी जायचंच नाही, मूळ गोष्टींकडे वळायचंच नाही. आणि या सगळ्या अनागोंदी सगळ्या कारभाराचे तुम्ही सगळे आपण सगळेच बळी ठरतो. आणि या बळी ठरल्यावरती करायचं काय? राज्य सरकारबद्दल कुठचाही गोष्ट बोलायची नाही, करायची नाही. अ मी आंदोलन केलं आता एक वर्षभर या सगळ्या गोष्टी चालू आहेत, हे पुन्हा सगळं सुरू झाल्यावरती माझ्यावर टीका कोण करतंय? माझ्यावर टीका शिवसेना करते. मला समजतच नाही. मी लढतोय सरकारच्या विरोधात, हे टीका करतात माझ्या बाबतीत. अरे तुम्ही विरोधी पक्षात आहात का सरकार बरोबर आहात? कधी कधी ही सगळी आजूबाजूची परिस्थिती बघून गरगरायला होतो. हे सगळे जे काही सगळे विषय आहेत हे सगळे तुमच्या समोर लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत सगळे तुमच्या समोर येतील, त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच. माझ्यासमोर सगळी प्रश्न आज आहेत. आज आपल्या साक्षीने आपल्याला सर्वांना सांगतोय, येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर माझी आपल्यालाही विनंती आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही मला सांगणं आहे की येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपण रास्ता रोको करायचंय, त्याचं नेतृत्व मीच करणार आहे. असेल सरकारमध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. जोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तर राज्य सरकार जोपर्यंत देत नाही, खोटे टोल नाके जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार, एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवावं. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणून मी आज ही गोष्ट बोललो. 12 तारखेच्या सगळेजण तयारीला लागा, एवढंच फक्त आवाहन आपल्या सर्वांना मी करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात